तर आता वाजलेत जवळजवळ 11 आणि आम्ही आता सकाळी उठलो मस्तपैकी, म्हणजे रेस्ट केली प्रॉपर, उठलो आणि आता आम्ही निघणार आहोत. तर आम्ही बोलले होते की मी तुम्हाला सांगेल आम्ही का आलो होतो, काय रिझन होतं आमचं बरोड्याला येण्याचं. तर ॲक्च्युली मला सातकडून तुम्हाला सांगायचं होतं, तर आम्ही हा फ्लॅट सेल केलेला आहे, आम्ही हा फ्लॅट विकला आहे. तर काल त्याच्याबद्दलच काम होतं, फायनल सेल डेट झालं नाही अजून. करायचं ना सोनाली, पुण्याला गेलं पण हा लॉक तुमच्यापर्यंत पोहोचेल, तोपर्यंत सेल डीड झालेला असेल. तुम्हाला माहिती आहे की किती जवळची गोष्ट होती हा फ्लॅट म्हणजे, आणि पहिली गोष्ट ही सगळ्यांसाठी स्पेशल असते. पहिला फ्लॅट, पहिलं घर होतं. खूप सगळ्या मेमरीज आहेत. श्राव्या इथे इथे असताना बॉर्न झाली, पहिल्यांदा या घरात आली श्राव्या. थांब ना, वेट ना, लेट मी टॉक. तरी सुद्धा अशी काय गोष्ट झाली की आम्हाला फ्लॅट विकण्याचा एवढा सडन डिसिजन झाला, तर ती सुद्धा गोष्ट तुम्हाला लवकरच समजेल, दिवाळीच्या आसपास तर समजून जाईल. मी ते सुद्धा सांगू. ठीक आहे, काहीतरी चांगलं होण्यासाठी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे असं म्हणतात, तसंच झालं, तसंच घडतंय, घडलं असं म्हणू शकतो. म्हणजे एवढा क्विक डिसिजन झाला. आम्ही लास्टच्या 3 ते 4 महिन्यांपूर्वी आलो, एवढं सगळं डीप क्लिनिंग वगैरे करून घेतलं आणि नवीन टेनंट सुद्धा राहायला आले, छान सगळं सेट होतं. आणि तर अशी एक अचानक अशी एक गोष्ट घडली आणि आम्हाला हा फ्लॅट सेल करण्याची गरज लागली, आम्हाला फ्लॅट सेल करावा लागला. तर 1 महिन्यापासून हा फ्लॅट वॅकंट होता सगळं, तर आता हा फ्लॅट फायनली सेल झालाय. छान आहे, येणारी फॅमिली सुद्धा, त्यामुळे छान वाटलं. काल ते लोक आले होते इथे, आम्हाला भेटून पण गेले. ते तुम्ही झोपले होते तेव्हा आले होते ना इथे, जे राहायला येणार आहेत. आता आम्ही निघतो. चला लाईट्स, आणि ही फ्रेम आम्ही घेऊन चाललो एक आठवण म्हणून. शेवटचा फोटो शूट करतो या घरात. चला बघू, उभी रा पटकन. आणि हे चालू आहे शावा. गीजर बंद आहे, लाईट बंद आहे. रडायला चालला काय तू डॅडी? नाही राहणार ते.
काहीच नाही रडल्या तू रडला का डॅडी नाही रडताना दिसला डॅडी दिसत नसतो डॅडीला वाटत मम्मा अजून रडन म्हणून डॅडी थोडस रड डॅडी बेडरूम मध्ये होत माझ्या बॅगीत ठेवून तुझ्या बॅगीत ठेवा आणि डॅडी बेडरूम मध्ये गेला गेला हा का तुला समजलं डॅडी बेडरूम मध्ये रडायला गेला होता हो डॅडी बेडरूम चला श्रव्या बाय 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 इस्कॉन हॅबिटॅट आम्ही परत येऊ मी पुन्हा येईन मी द्यायचं ना परत हा या घरात नाही पण दुसऱ्या घरी राहू शकतो ना आपण रेंट ने घेऊन हा रेंट ने घेऊन तर राहू शकतो ना का रडतीये आता नको रडू बस तुला का रडू येईन तुला नाही येस बाबा रडू तू छोटू आता मी निघतोय सुरतला तर आता दुपारचे 11 वाजलेले आहेत आणि आम्ही एक काहीतरी फेमस इथलं फेमस म्हणजे खमनच खायचंय आम्हाला त्याच्या शोधात आहोत आणि श्राव्या इथे बुक रीड करते कारण आता भरपूर बोर झालेली आहे पॉपिट त्यांनी त्यांच्या बॅगेत काय काय भरलं होतं मला पण नाही माहिती आत्ताशी पहिल्यांदा खोललंय त्यांनी बॅग काय वाटतं तुला आता तू हे घर सेल केलं याच्याबद्दल काय बोलशील घराबद्दल काय सांगायचं घराबद्दल सांगायचं घर 1200 स्क्वेअर फूटचं होतं 2 BHK होत छान होत 6व्या फ्लोअर होत अजून काय सांगणार घराबद्दल सांग म्हणते हे घर बघून गेलो त्या झोप नव्हती आली मला तर आम्ही जेव्हा प्रसादनी हे घर पहिल्यांदा बघितलं होतं मी नव्हते पहिल्या दिवशी त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणजे घर एवढं आवडलं होतं की प्रसादला झोप आली नव्हती हा विचार करून की टोकन अमाऊंट पे करेपर्यंत घर दुसरं कोणी घेणार तर नाहीत ना ते घर जाणार नाही ना आणि ह्या घरात जेव्हा शिफ्ट झालो होतो तेव्हा आमच्याकडे एवढं लिमिटेड सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे लग्न होऊन एकच वर्ष झालं होतं 2012 लग्न झालं आणि 13च्या जूनमध्ये तर आम्ही या घरात शिफ्ट झालो होतो जून एंडला आणि म्हणजे बरोबर 8 वर्ष झालेत आता हे घर 8 वर्षांनी विकलं म्हणजे आम्ही तर एवढं कमी सामान होतं की आम्ही छोट्या मोठ्या गोष्टी तर सगळ्या कारमध्येच 2-3 दिवस अशा दररोज रात्री नेऊन ठेवल्या होत्या आणि फक्त मोठे मोठे त्या गोष्टी एका छोट्या टेम्पोत नेल्या होत्या आणि रविवारी आम्ही शिफ्ट झालो होतो आणि सोमवारी प्रसादला ऑफिसवरून येईपर्यंत सगळं घर मी सेट केलं होतं एकदम टकाटक पूर्ण प्रत्येक गोष्ट जागच्या जागेवर आणि आता इथे येऊन किती 15-20 दिवस झालेत पण अजून एवढा सगळा पसारा बाकी आहे म्हणजे पसारा पण एवढा सगळा वाढला 9 वर्षात आम्ही आलो खमन खाण्यासाठी एक जलाराम तर इथे फेमस आहे जलाराम जगदीश हे सगळ्या फेमस गोष्टी असतात इथे तर खमन आहे आणि लस्सी पण आहे बघू आता कसं आहे खमन कसं आहे त्यावर ठरवू लस्सी खा प्यायची की नाही पण असं थंड काहीतरी पिण्याची तर इच्छा आहे उतरा चला चला उतरा पटकन शाऊ चल चला पटकन उतर उतर ठीक काय म्हटलं काय काय अच्छा अच्छा नाश्त्याचे का पण खमन जास्त द्या मला आणि बाकी गोष्टी थोड्याच द्या हा हे पट्टी समोसा खायचा मला तर हे आहे पट्टी समोसा हे चीज कॉर्न रोल दिस इज नायलॉन खमन आणि ही खांडवी एवढा स्पंज असतो त्याला नायलॉन खमन म्हणतात लागलं ना खांडवी पण छान आहे आता पकडू का उभार मागे यार पकडू नको खमन ना छान आहे मस्त आहे पाणी वाव
मी दुसरा फिस खाल्ला होतो ना तेवढा छान. आता घेतली आम्ही मँगो लस्सी आणि दोन मँगो आणि दोन पंजाबी लस्सी प्लस ते पिशवीत टाकू डायरेक्ट बस. आधी शावा पिऊन घे डायरेक्ट. रिअल मँगो असतात ओरिजिनल. शाव दाखव तुझी तशी. वाव मस्त. तर आता चाललोय अकोटा ब्रिज वरून जिथे ब्रिज वरती सोलर पॅनल इन्स्टॉल केलेले आहेत आणि त्याचं इनॉग्रेशन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं होतं. हे बघा इथे दिसत असेल वरती सोलर पॅनल इन्स्टॉल केलेले आहेत. काय ते सोलर पॅनल इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. प्रोग्राम वगैरे यासाठी नव्हता ओपन केलेला पण या दोन तीन वर्षात काही फंक्शन्स वगैरे होतात इथे. तर आता आम्ही पॅलेस मध्ये एंटर केलंय. सुरतला जाताना एक्सप्रेस हायवेलाच भरूचच्या जवळ हे स्मिटन्स चॉकलेट वर्ल्डची फॅक्टरी आहे आणि त्यांचा आउटलेट सुद्धा इथे. खायचं काही नका. आता आम्ही आलो इथे फॅक्टरी आउटलेट मध्ये आणि इथे चॉकलेटच नाही तर तुम्ही बाकी इकडून खावा बाकी गोष्टी सुद्धा मिळतात. आम्ही याच्या आधी सुद्धा आलो होतो एकदा तर आज म्हटलं त्याला तुम्हाला सुद्धा दाखवूया. चॉकलेट सुद्धा खूप छान असते. काय ग हो हो घ्यायचंय ना आता. हो इथे चाललो होतो आपण अहमदाबाद वरून पुण्याला आपण मूव्ह होत होतो तेव्हा. तुम्हाला याची प्राईस सुद्धा सांगतो मी. हे 11 चॉकलेट्स आहेत आणि याची प्राईस आहे 140. हे तर हे थोडेसे मोठे आहेत. हे 299. हे 499 तर हे आहे 900 1200 है. 480 प्युअर चॉकलेट आहे डार्क चॉकलेट आणि याच्यात आतमध्ये कॅरॅमल काइंड ऑफ असं आहे. हे बघा हे असेवाले आहेत यात सगळे. हे एक एक हॉपिट आहे 25 रुपीज 20 रुपीजचं आणि हे सगळे डार्क चॉकलेटचं सेक्शन आहे. हे खूप छान लागतात ॲक्च्युली. ते सुद्धा छान आहेत पण हे जास्त छान असतात. मिल्क चॉकलेट आहेत एकलेट रोस्टेड नट हे येणार आहेत आपण. हे डार्क चॉकलेट हे रेझिनवालेच. हे आलमंड्स आहेत रिच रोस्टेड आलमंड्स. अच्छा हे घेऊ आपण. चल मिल्क घ्यायचं का तुला? किती हे कितीचं आहे बघू. हे 25. हां घे एक मिल्क. हां नाही तिकडे येते बघ. ते आणि अजून झाले शावे आपण घेतले सगळे. हो वेगळे वेगळे आहेत. हे रेझिन्स आहेत फक्त नको यात मनुक आहेत खूप. थोडेसे चॉकलेट्स घेतलेत. आता डोनट नाही खायचं मी. आता तुम्हाला इकडे स्नॅक्समध्ये सुद्धा दाखवते काय काय अवेलेबल आहे. डोनट छोले कुलचे पिझ्झा पण आहे. हा ब्राउनी पण आहे. पफ आहे. बर्गर डोनट बर्गर नाही. हा बर्गर डोनट आहे. हा बरोबर. थोडेसे चॉकलेट्स घेतलेत आणि एक्झॅक्ट लोकेशन हे कोसंबा लोकेशन आहे आणि यांचीच फ्रँचायझी सुरतमध्ये वराछाला पण झाली आता. हां आणि महाराष्ट्रात पालघर आणि बोईसरच्या आसपास कुठेतरी आहे हे मला आधीपासून माहिती होतं. तर कधी या रस्त्याने आले तर खरंच एकदा ट्राय करा हे चॉकलेट्स. एकदम म्हणजे
जे बाहेरच्या कंट्री मधले चॉकलेट्स असतात तशी सिमिलर टेस्ट आहे. सगळे एगलेस चॉकलेट्स आहे तिथे. हो दाखवते मी कसं आहे. आम्ही एक लगेच आता घेतलंय खायला. मंकी आहेत तुम्ही दोन. मंकी हा आहेत ना पीस. येस असं आहे. इक्वल नाही येत पाणी. गाड्या थांबायच्या. रेल्वे स्टेशन नाही रेल्वेचा ट्रॅक आहे. रेल्वेचा अहमदाबाद मुंबई सेंट्रल गाडी ती.